आशा यम्मी रेसिपीज चैनल मध्ये आपण सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। आज आपण चिकन लॉलीपॉप ची रेसिपी पाहूया। चिकन लॉलीपॉप हे हाडापासून वेगळे कसे करायचे, ते लॉलीपॉप बनवायचे कसे आणि त्याला मसाले काय लागतात, ते फ्राई कसे करायचे ते आता आपण पाहूया। चला आता आपण जास्त न बोलता, वेळ न घालवता चिकन लॉलीपॉप बनवायचे कसे ते पाहूया। सर्वप्रथम आपण लॉलीपॉप हे काढायचे कसे, ही हाडं बाहेर कशी काढायची आणि ते बनवायचे कसे ते आता आपण पाहूया। ह्या प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि बघा असं मोडायचं आणि कापून घ्यायचं आहे। त्यानंतर हे छोटंसं आहे हाड, ते सुद्धा आपण कापून घ्यायचं आहे, ते आपण वापरायचं नाही। फक्त ही जी दोन आहेत तीच फक्त आपल्याला वापरायची आहेत। तर अशा प्रकारे ह्याच्या साईडला एक दुसरं एक छोटंसं हाड असतं, ते सुद्धा आता आपण हे थोडंसं सुरीने कट करून हे कापून घेणार आहोत। यासाठी सुरी धारदार असली पाहिजे, साधारण सुरी अजिबात जमणार नाही। इथे मी हाड हे काढून घेत आहे, हे बघा सुरीने मी असं कापून घेतलं आणि हे हातानेच असं अलगद निघतं, असं खेचायचं बस ते का व्यवस्थित निघतं। हाड काढून झाल्यानंतर आता हे मांस आपल्याला वरच्या मोठ्या हाडाने खाली खेचून घ्यायचं आहे आणि लॉलीपॉप बनवून घ्यायचं आहे। साईडवरून थोडंसं कट करून घेऊन मग हे मांस असं खाली खेचायचं आणि हा हा पहा लॉलीपॉप तयार। मी हे 2 ते 3 फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले होते, आधीच मी सगळे तयार करून ठेवलेले आहेत। हे पहा तुम्ही पाहू शकता मी सगळे तयार केलेले आहेत, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी की मी कसं केलं ते। 1 किलो चिकन लॉलीपॉपसाठी साहित्य पाहूया। मी कॉर्नफ्लोअर घेतलंय 1/2 कप, मैदा आहे 1 कप, त्यानंतर टोमॅटो केचप 2 टेबलस्पून, सोया सॉस 2 टीस्पून, रेड चिली सॉस 2 टेबलस्पून, व्हिनेगर घेतलंय 1 टेबलस्पून, ग्रीन चिली 1 टेबलस्पून, जिंजर गार्लिक पेस्ट 1 टेबलस्पून आणि हा फूड कलर आहे 1/2 टीस्पून। त्यानंतर सुके मसाले पाहूया, 2 टीस्पून ब्लॅक पेपर पावडर, 2 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, आपल्याला चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि 1 अंडं घ्यायचं आहे। चला तर आता आपण कृती पाहूया। बाउलमध्ये आपण सर्व मसाले मिक्स करून घेऊया। हे आपण आलं लसूण पेस्ट, व्हिनेगर, सोया सॉस, टोमॅटो केचप, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सगळं काही आपण हे सुके मसालेसुद्धा त्यातच आपण मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता हे सगळे एकजीव करून घेऊया। सगळे मसाले आपण एकजीव केलेले आहेत, आता हे लॉलीपॉपला आपण लावून घेऊया। सगळे लॉलीपॉप आपण या मसाल्यामध्ये घालून हे सगळ्या लॉलीपॉपला अगदी एकसारखं लागेल अशा प्रकारे आपण हे लावून घेऊया। या पद्धतीने आपण हे हातानेच लावून घ्यायचं आहे। सगळ्या लॉलीपॉपला हा मसाला लावून झालेला आहे, आता आपल्याला हा थोड्या वेळासाठी म्हणजे जवळजवळ 1 तास तरी आपण हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण भेटणार आहोत। 1 तास झालेला आहे, आता हे अंडं आपण यात घालून अंडंसुद्धा आपण मिक्स करून घेऊया। दुसऱ्या एका बाउलमध्ये मी हा मैदा घेत आहे, त्या जोडीलाच हे कॉर्नफ्लोअरसुद्धा घालून घेत आहे आणि त्याबरोबरच मीठसुद्धा घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर आपण हा फूड कलर जो ठेवला होता 1/2 टीस्पून तोसुद्धा घालून घेऊया आणि हा रेड चिल्ली सॉस घालून घेऊया। रेड चिल्ली सॉस मी 2 टेबलस्पून इतका घेतलेला आहे, मगाशी 2 टेबलस्पून आणि आतासुद्धा 2 टेबलस्पून। आता आपण हे सगळं मिश्रण थोडा थोडा पाणी घालून मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे। हे पहा सगळ्या गोष्टी आपण एकजीव करून झालेल्या आहेत, कन्सिस्टन्सी पहा तुम्ही अशा प्रकारे झालं पाहिजे। आता हे लॉलीपॉप आपण कोटिंग करून फ्राय करून घेऊया। मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, छान तापलेलं आहे तेल। एक एक लॉलीपॉपला हे बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे,
कोटिंग आपलं चांगल्या प्रकारे झालं पाहिजे आणि हा एक एक आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे आणि सगळे लॉलीपॉप आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. प्रत्येक लॉलीपॉप आपण 5 ते 10 सेकंदानंतर टाकणार आहोत कारण मग ते एकमेकाला चिकटतात. आता इथे आपण पळी लावणार नाही किंवा चमचा लावणार नाही तर हे भांडं असं घेऊन हे बघा तेल असं आपण हलवायचं आहे म्हणजे जेणेकरून हे सुटे सुटे होतील. आता मी हे लॉलीपॉप हे पहा पळीने फिरवून घेत आहे. एका बाजूने मस्तपैकी शिजलेले आहेत. आता दुसरीही बाजू आपण चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. आपले लॉलीपॉप शिजलेले आहेत. आता मी एका मोठ्या अशा झारीने हे काढून घेत आहे. आपण एका प्लेटवर हे काढून घ्यायचे आहेत. हा आपल्याला कलर असाच ठेवायचा आहे. हा एकदम असा भडक नाही करायचा आहे, चॉकलेटी काळसर नाही करायचा आपल्याला. हा जरा असाच ओरिजिनल ठेवायचा आहे. चला तर हे आता आपण काढून घेऊया आणि दुसरी बॅच आपण फ्राय करण्यासाठी टाकूया. सगळे लॉलीपॉप काढून झालेले आहेत. आता आपण दुसरी बॅच फ्राय करून घेऊया. आता जोपर्यंत आपली दुसरी बॅच शिजत आहे तोपर्यंत या प्रत्येक चिकनच्या पीसेसला या वरच्या हाडाला आपण फॉईल पेपर लावून घेणार आहोत अशा पद्धतीने, म्हणजे ते दिसायलासुद्धा छान दिसते, हॉटेल स्टाईल केलंय असं वाटतं. माझी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ह्या माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.